नमस्कार, वर्षा धौसा फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण गैरीची वाटली डाळ कशी करायची ते बघूया। वाटली डाळ करण्यासाठी इथे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे। तिला आता स्वच्छ धुवून घेऊया। डाळ इथे स्वच्छ धुवून झाली आहे। या डाळीमध्ये आता एक वाटी डाळीसाठी 3 वाटी इथे पाणी घालून ही डाळ 4 ते 5 तासासाठी भिजत घालायची आहे। 4-5 तासानंतर इथे डाळ छान भिजलेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आता आपण वाटून घेऊया। त्यातच मी 8-10 कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे पण घालत आहे, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, हे सर्व घालून मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घेऊया। अगदी बारीकेची पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर असंही वाटून घ्यायची डाळ। डाळ इथे चांगली वाटून झालेली आहे। एका काचेच्या बाऊलमध्ये हे डाळीचं वाटण काढून घेतलंय। आता या वाटल्या डाळीत घालण्यासाठी एक कैरी घेतलीये। कैरीची साल काढून त्याचा किस करून घेऊया। आता ही किसून घेतलेली कैरी आपण या वाटल्या डाळीमध्ये घालायची आहे आणि छान सगळं मिक्स करायचंय। कैरी इथे माझी ही जास्त आंबट नाहीये म्हणून मी पूर्ण कैरीचा किस घालत आहे। तुमची कैरी जर आंबट असेल तर त्यापैकी 1/2 किस तुम्ही घालायचा आहे। छोटासा एक गुळाचा खडा घालत आहे। गुळ घालून पण ही डाळ चांगली मिक्स करून घेतलीये। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटली डाळ इथे आपली तयार आहे। त्यावर आता खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी कढईत मी इथे 2-3 चमचे तेल घातलं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 2-3 लाल सुक्या मिरच्याचे तुकडे घालत आहे। ही तयार फोडणी वाटल्या डाळीवर घालून छान मिक्स करून घ्यायची आहे। चटपटीत अशी कैरीची वाटली डाळ इथे तयार झालेली आहे। चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला कैरीची वाटली डाळ आणि कैरीचं पन्ह आवर्जून केलं जातं। कैरीच्या पन्ह्याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवर दाखवलेली आहे। कैरीच्या वाटल्या डाळीची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।